Hello friends, now we will see problem set 17. आता आपण problem set 17 सोडून पाहणार आहोत. In the previous video we have seen question number 1, 2 and 3, and in this video we are going to see question number 4 and question number 5. या व्हिडिओ मध्ये आपण question number 4 आणि question number 5 जो आहे तो पाहणार आहोत. आता या ठिकाणी question काय आहे तो पहिल्यांदा पाहावा लागेल आपल्याला. From the fractions given below, pair of the equivalent fractions. या ठिकाणी काही fractions दिलेले आहेत, त्यातून आपल्याला equivalent fraction चा pair जोड्या शोधायचे आहेत. मग आपण पहिल्यांदा हा fraction घेऊया 2/3. मग याचा equivalent fraction कोणता असणार आहे पहा. कसा शोधायचा ते सांगतो मी पहिल्यांदा. 2 ने मल्टीप्लाई केल्यानंतर म्हणजे 2 च्या पटीतली जी संख्या आहे किंवा 2 च्या टेबल मधला जो नंबर आहे तो शोधायचा कुठे न्यूमरेटर मध्ये आहे तो. पहा या ठिकाणी आहे 14 आहे. मग 2 चा टेबल किती पर्यंत बनल्यावर 14 येतं. 2 7 14. मग तसंच 14 चा जो डिनोमिनेटर आहे 18, तसं 3 7 18 येतं का. नाही येत. 2 7 14 पण 3 7 18 येतं का. नाही येत. म्हणजे हा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन याचा असू शकत नाही. त्याच्या पुढे जाऊया. इथे आलो आपण. आता 18 सुद्धा 2 च्या टेबलमध्ये आहे. 2 9 18, तसं 3 9 27. पहा 2 चा टेबल 9 पर्यंत म्हटल्यानंतर 18 येतंय आणि 3 चा टेबल 27 म्हटल्या 3 चा टेबल 9 पर्यंत म्हटल्यानंतर 27 येतंय. म्हणजे 2 ला 9 ने मल्टिप्लाय केलं आणि 3 ला सुद्धा 9 ने मल्टिप्लाय केलं तर हा फ्रॅक्शन आपल्याला मिळतोय. इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन कसा शोधायचा. वरती आणि खाली सेम नंबरने मल्टिप्लाय केलेला असेल किंवा डिवाइड केला असेल तो त्याचा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन असतो. म्हणून 18/27 हा याचा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन असू शकतो. त्याच्या पुढे थोडंसं जाऊन पाहूया. 2 5 10, तसं 3 5 15 आहे का या ठिकाणी. नाही. म्हणजे हा नाही होऊ शकत. आता आपण काय करूया, नेक्स्ट पेअर शोधूया. या ठिकाणी पहा 5/7 आहे. 5/7 घेऊया. आता 5 च्या टेबलमधला नंबर पाहूया. या ठिकाणी 5 1 5 आहे. हा तर होऊ शकत नाही कारण की 7 1 7 असायला हवं होतं या ठिकाणी. या ठिकाणी आहे पहा. 5 चा टेबल 3 पर्यंत म्हटला की 15 येतं. 5 3 15. तसं 7 चा टेबल 3 पर्यंत म्हटल्यानंतर 33 येतं का. नाही येत. मग आपण पुढे जाऊया. 5 2 10. 5 चा टेबल 2 पर्यंत म्हटला की 10 येतं. तसं 7 चा टेबल 2 पर्यंत म्हटल्यानंतर 14 येते. पहा 5 2 10, 7 2 14. मग ही पेअर होऊ शकते इक्विव्हॅलंट फ्रॅक्शनची. आता आपण थर्ड पेअर शोधूया. 5/11 घेऊया. आता पहा 5 च्या टेबलमध्ये 5 3 15, 11 3 33. 5 ला 3 ने मल्टिप्लाय केलं की 15 येतं. 11 ला सुद्धा 3 ने मल्टिप्लाय केलं की 33 येतं. म्हणजे 15/33. आता लास्ट पेअर शोधायचे आहे आपल्याला, फोर्थ पेअर. या ठिकाणी आपल्याला काय घ्यायचे. आता 7/9. 7 2 14 आणि 9 2 18. दोघांना सुद्धा 2 ने मल्टिप्लाय केलं की हे न्यूमरेटर आणि आपल्याला डिनॉमिनेटर मिळतात. अशा पद्धतीने या ज्या पेयर्स आहेत त्या कसल्या पेयर्स आहेत. पेयर्स ऑफ इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स. अशा पद्धतीने या पेयर आपल्याला शोधता येतील. आता याचा जो क्वेश्चन नंबर 5 आहे तो सुद्धा पाहूया आपण. आता क्वेश्चन नंबर 5 काय आहे पहा. फाइंड 2 इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स फॉर ईच ऑफ द फॉलोइंग फ्रॅक्शन्स. हे आपल्याला जे फ्रॅक्शन्स दिलेले आहेत त्या प्रत्येक फ्रॅक्शनसाठी आपल्याला इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन शोधायचे आहेत. किती इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन शोधायचे आहेत. 2 शोधायचे आहेत. मग कसे शोधायचे. आता आपण या ठिकाणी पहिला इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन शोधूया. 7/9. इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन शोधण्यासाठी वरती आणि खाली एकाच नंबरने मल्टिप्लाय करायचं. आता या ठिकाणी 2 ने मल्टिप्लाय करूया. 7 2 14, 9 2 18. हे आपल्याला हा आपल्याला पहिला इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन मिळाला.
पुन्हा 7 अपॉन 9 तसंच लिहायचं. आता या ठिकाणी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला आपण 2 ने मल्टीप्लाय केलं होतं, या ठिकाणी दोघांना सुद्धा 3 ने मल्टीप्लाय करूया. 7 3 जा 21, 9 3 जा 27, मिळाले का दोन पेयर. नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी आता पहिली पेयर शोधूया आपण. 4 अपॉन 5 याला पहिल्यांदा 2 ने मल्टीप्लाय करूया. 4 2 जा 8, 5 2 जा 10. पुढे हाच फ्रॅक्शन घ्यायचा आणि त्याला वरती आणि खाली सेम नंबरने 4 3 जा 12, 5 3 जा 15. आपल्याला इक्विवलंट फ्रॅक्शन शोधणं खूप सोपं आहे. काय करायचं, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला एकाच डिजिटने मल्टीप्लाय करायचं. या ठिकाणी सुद्धा 3 अपॉन 11 इंटू इंटू याला 2 ने मल्टीप्लाय करू, याला 2 ने. 3 2 जा 6, 11 2 जा 22. पुढे यालासुद्धा 3 ने मल्टीप्लाय करूया, यालासुद्धा 3 ने. 3 3 जा 9, 11 3 जा 33. अशा पद्धतीने तुम्ही याचे इक्विवलंट फ्रॅक्शन शोधू शकता. आणि हे जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही नोटबुकमध्ये सॉल्व करा. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली आहे, तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता. आपला क्लास आपला वर्ग निवडून त्या लिंकवर क्लिक करून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईनसुद्धा व्हा, म्हणजे तुम्हाला दररोज नोटिफिकेशन, दररोज मेसेज येतील नवीन व्हिडिओच्या. Thank you.